समितीच्या वतीने या ठिकाणी शिक्षणाच्या संदर्भातलं खासगीकरण आणि त्या संदर्भातल्या बंद होणाऱ्या शाळेच्या धोरणाच्या विरोधात अकोले तालुक्यातील सर्व समाज घटकातील सर्व बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः मी सर्व शिक्षक मंडळीचं शिक्षकांचं या ठिकाणी अभिनंदन करेन का ज्यांनी या ठिकाणी शिक्षण धोरणाच्या विरोधात जे काही आंदोलनाची पहिली थिंगी या ठिकाणी पाडलेली आहे. आपण सर्व जाणते आहात का अकोले तालुक्याची जनता, अकोले तालुक्याची भूमी ही एक क्रांतिकारी भूमी आहे. महाराष्ट्राच्या समाजकारणाला आंदोलनाला विशेषतः इवन दो राजकारणाला दिशा देण्याचं काम या ठिकाणांमधले असणारे सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत. मग ते पाण्याचं आंदोलन असो, दुधाचं आंदोलन असो, शेतकरी संप असू द्या, ही सर्व आंदोलन या भूमीतून निर्माण झाली, त्यानंतर महाराष्ट्रात गेलेली आहे. आज शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भातलं शिक्षण क्षेत्रातल्या विषयाचं हे आंदोलन या ठिकाणी आहे. आमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. संविधानामध्ये शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी सर्वसामान्य माणसासाठी आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून जे काही आम्ही मिळवलं, शिक्षण खऱ्या अर्थानं मिळवलं, जे काही प्रगती झाली असेल समाजामध्ये, बहुजन समाजातली असेल, आदिवासी समाजांमध्ये असेल, जी काही प्रगती होत आहे ती प्रगती सर्व शिक्षणाच्या माध्यमातून झालेली आहे. म्हणून मित्रांनो, इथे वेळ नाही तडकेत डॉक्टर सारखं भाषण या ठिकाणी आम्हाला जमणार नाही. त्यांनी ते मानलं ते सर्व मूलभूत मानलं, पण तो या निवडणुकी आपण पाहतो का सर्वसामान्य उमेदवार असेल, राजकीय पक्ष असेल, निवडणुकीचे मतदान होईपर्यंत तो गोरगरिबांचा असतो. एकदा सत्तेत बसला किंवा निवडून आल्यानंतर त्याची भूमिका त्या प्रशासनाच्या दृष्टिकोनातून त्याच्या भोवती फिरत असते. आणि हे जे काही शिक्षणाच्या बाबतीत घडत आहे याला विरोध करण्याचं काम कोणत्याही राजकीय एखाद्या पक्षाचं काम नाही, तर सर्वसामान्य जनतेचं, गोरगरीब माणसाचं, सर्वांनी मिळून करायचं आहे. शिक्षक हा समाजातला सर्वात मूलभूत घटक आहे. बऱ्याचशा अंशी त्याचं ऐकलं जातंय, गावागावामध्ये असणारे शिक्षक ते त्या ठिकाणी समाजाची भूमिका त्या ठिकाणी निर्माण करतील आणि हे आंदोलन पुढे नेण्याचं काम करेल. आम्ही सर्व रिपब्लिकन परिवाराच्या वतीने आंदोलनामध्ये अत्यंत तुमच्या सोबत आहोत. आम्हाला नेतृत्व करण्याची गरज नाही, आम्ही तुम्ही नेतृत्व करावं. या ठिकाणी कुठेही कोणत्याही राजकीय विचारात असले तरी सुद्धा आम्ही परिवाराची, बाबासाहेब आंबेडकरांची, शाहू फुले आंबेडकर विचारांची बरोबरी असल्यामुळं आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमचं आंदोलन पुढे नेण्याचं काम सर्व आम्ही सर्व करू, तुमच्या पाठीशी उभं राहू, एवढंच या ठिकाणी सांगतो. इथे थांबतो. धन्यवाद.